नमस्कार शेतकरी मित्रांनो, या वर्षी कपाशी लागवड एकाच वेळेला न होता टप्प्याटप्प्याने महाराष्ट्रात लागवड झालेली आहे, त्यामुळे किडीला सतत खाद्य उपलब्ध होत असल्यामुळे आणि याशिवाय ढगाळ वातावरण असल्यामुळे गुलाबी बोंडाळी कपाशी पिकावर प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता निर्माण होत आहे। शेतकरी मित्रांनो, गुलाबी बोंडाळीच्या नियंत्रणासाठी कपाशी पिकामध्ये आपण एकरी 4 ते 5 कामगंध सापळ्यांचा वापर केला पाहिजे। शेतकरी मित्रांनो, कापूस पिकावरील बोंडाळी उपाययोजना जर पाहिल्या तर प्रादुर्भावग्रस्त गळालेली पाते बोंड जमा करून नष्ट करायचे आहेत। गुलाबी बोंडाळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी डोमकळ्या दिसून आल्यास त्या तोडून आतील अळीसहित नष्ट करायचे आहेत। गुलाबी बोंडाळ्याच्या सर्वेक्षणासाठी एकरी 4 ते 5 कामगंध सापळे आपल्याला लावायचे आहेत। शेतकरी मित्रांनो, मोठ्या प्रमाणामध्ये नर पतंग पकडण्यासाठी आपण एकरी 10 ते 12 सापळे लावू शकता। शेतकरी मित्रांनो, गुलाबी बोंडाळीसाठी ट्रायकोग्रामा टॉडिया बॅक्टेरी या परोपजीवी कीटकाच्या अंड्यांचे एकरी 2 ते 3 कार्ड आपण फुलोरा आणि बोंड अवस्थेत कपाशी पिकामध्ये लावायचे आहेत, जेणेकरून अंडी अवस्थेत बोंडाळीचा नाश होईल। शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतामध्ये कामगंध सापळे लावलेले असतात, त्यामध्ये 8 ते 10 पतंग सलग 3 रात्री किंवा 5 ते 10% प्रादुर्भावग्रस्त हिरवी बोंड आढळल्यास ही किडीची आर्थिक नुकसानीची पातळी समजावी। ही पातळी ओलांडल्यानंतर प्रोफेक्स सुपर 35 ते 40 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करावी। तर मित्रांनो, प्रोफेक्स सुपर हे कीटकनाशक, यामध्ये प्रोफेनोफॉस 40% असतं, अधिक सायपरमेथ्रिन 4% EC हे 2 टेक्निकल कंटेंट असतात। शेतकरी मित्रांनो, याच्या माध्यमातून पोटविष संपर्क आणि ट्रान्सलॅमिनर पद्धतीने हे कीटकनाशक काम करत असतं। रस शोषणाऱ्या किडी जसं की थ्रिप्स मावा, तुडतुडे, पांढरी माशी यावरतीसुद्धा काही प्रमाणामध्ये हे इफेक्टिव्ह आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, फळ पोखरणारी अळी, खोड पोखरणारी अळी, पानं खाणारी अळी या अळ्यांच्या नियंत्रणासाठी या कीटकनाशकाचा आपण वापर करू शकता। शेतकरी मित्रांनो, प्रोफेक्स सुपर हे अळीनाशकाबरोबर अळ्यांच्या अंडीनाशकसुद्धा म्हणून उत्कृष्ट काम करत असतं। शेतकरी मित्रांनो, आता 14 तारखेला म्हणजे 14 सप्टेंबरला पोळ्याची अमावस्या येत आहे, त्यावेळेस आपण संध्याकाळच्या वेळेस प्रोफेक्स सुपर या कीटकनाशकाची 35 ते 40 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये टाकून फवारणी करा, जेणेकरून बोंडाळीच्या पतंगांनी जे अंडी घातलेले आहेत ती अंडी तिथंच खराब होतील आणि त्याची जीवन साखळी ती तिथंच संपून जाईल। शेतकरी मित्रांनो, कोणत्याही किडीचं सुरुवातीच्या अवस्थेमध्ये नियंत्रण केल्यानंतर आपल्याला पुढं जास्त डोकेदुखी होत नाही आणि आपले पैसेसुद्धा वाचतात। 2 नंबरचं कीटकनाशक आहे कोराजन, हे कीटकनाशक प्रति 15 लिटर पाण्यासाठी 6 मिली। 3 नंबरचं कीटकनाशक आहे ॲम्प्लिगो, हे कीटकनाशक आपल्याला 15 लिटर पाण्यामध्ये 8 ते 10 मिली टाकून फवारणी करायची आहे। 4 नंबरचं कीटकनाशक आहे शेतकरी मित्रांनो प्रोक्लेम, हे कीटकनाशक आपण 8 ते 10 ग्राम प्रति 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता। शेतकरी मित्रांनो, यापैकी एका कीटकनाशकाची एका वेळी आपण फवारणी करू शकता, आलटून पालटून याच्या फवारण्या घ्यायच्या आहेत। शेतकरी मित्रांनो, याच्या या कीटकनाशकांबरोबर NPK विद्राव्य खतं वापरू शकता, त्याचबरोबर आपण बुरशीनाशकांचा वापर करू शकता किंवा बायोस्टिम्युलंट जसं की सागरिका, टाटा बहार, इसाबियॉन यासारखी बायोस्टिम्युलंटसुद्धा या कीटकनाशकांबरोबर आपण वापर करू शकता। शेतकरी मित्रांनो, माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा। आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील। धन्यवाद।